मला कधी मंत्रिमंडळाच्या बाहेर काढू शकतात त्यात दुःख नाही असं म्हटलेलं आहे छगन भुजबळांनी. मला मंत्रिमंडळाबाहेर काढण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे असं भुजबळांनी म्हटलंय. संजय गायकवाड यांनी केलेल्या टीकेवर भुजबळ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तर गायकवाड यांनी वापरलेली भाषा ही चुकीची आहे असं देखील भुजबळांनी म्हटलेलं आहे. मंत्रिमंडळातला सदस्य छगन भुजबळ साहेब ज्या पद्धतीनं तिरस्काराची भूमिका घेऊन राहिलेले आहेत हा तिरस्कार हा बरोबर नाही आहे. आणि अशा मंत्रिमंडळाला तर मंत्रिमंडळात ठेवायला पण नाही पाहिजे, त्याला बाहेर केलं पाहिजे. की तू शपथ घेताना राज्याच्या सगळ्या लोकांच्या हिताचा गोष्टी करतं आणि इथं एका समाजात तिरस्कार करतं. कुठलंही मागच्या दाराने पुढच्या दाराने कुणाचं रिझर्वेशन काढलेलं नाही आहे. राहायला राज्यभर यात्रा काढायचा विषय तर हा धंदा त्यांनी करायला नाही पाहिजे. भुजबळांचा राजीनामा घ्यायला पाहिजे असं म्हणताय तुम्ही? कालपट्टी करायला पाहिजे भुजबळची. कशाला एवढे लाड करताय का मंत्र्याचे? भक्कम सरकार आहे आमच्या राज्यामध्ये. माझी विनंती मुख्यमंत्र्यांना, अजितदादांना, की असा मंत्री एखाद्या समाजाविरुद्ध भूमिका घेता त्या बाहेर काढा त्याला. त्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही सांगितलं की कमरेत लात घालून त्यांना मंत्रिमंडळा बाहेर काढा. मला मंत्रिमंडळा बाहेर काढायचं, घ्यायचं, ठेवायचं हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, तो मला मान्यच आहे. दुसरी जी गोष्ट जी आहे कमरेत लात घालणं, मला असं वाटतं ते काय ते तसं करणार नाही. बाकी मंत्रिमंडळ तर बाहेर तिथे कधी मला काढू शकतं त्याच्याबद्दल दुःख वाटण्याचं काही कारण नाही.